जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण रद्द करा यासारख्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात नर्सेस फेडरेशन आणि शासकीय कर्मचारी संघटनेच्या गाठी रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारकांनी सहभाग नोंदवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण रद्द करा यासारख्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात नर्सेस फेडरेशन आणि शासकीय कर्मचारी संघटनेच्या घाटी रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी सहभाग घेतला. तर इंटक आणि राज्य कर्मचारी संघटनेचे सुमारे 400 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर कंत्राटी कर्मचारीही ऐनवेळी संपात सहभागी झाल्याने रुग्णालयाचे कामकाज कोलमडले. घाटी रुग्णालयासह शासकीय कर्करोग रुग्णालयात सुमारे 850 परिचारिका काम करतात. संपाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी घाटीत घोषणाबाजी केली. यावेळी शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शुभमंगल भक्त, सरचिटणीस कुंदा पानसरे, कार्याध्यक्ष द्रौपदी कडिरले, कोषाध्यक्ष कालिंदी इधाटे, वंदना कोळनूरकर, मीना राठोड, हेमलता शुक्ला, महेंद्र सावळे, प्रवीण व्यवहारे, मकरंद उदयकर, दत्ता सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. संपाच्या अनुषंगाने रुग्णालयात रुग्णसेवेसाठी प्रशासनाने शिकाऊ परिचारिका विद्यार्थ्यांना वार्डात पाचारण केले होते. दरम्यान रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने काळजी घेतल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांनी सांगितले.